नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर मित्रांनो परभणी जिल्हा न्यायालयामध्ये प्रामुख्याने सफाई कामगार या पदासाठी नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे जाहिरात मित्रांनो एकवीस बारा दोन हजार ला प्रसिद्ध झालेली आहे आणि तीस बारा दोन हजार एकोणीसला अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे हे लक्षात असणे गरजेचे आहे हे बघा जिल्हा न्यायालय परभणीच्या आस्थापनेवरील सफाई कामगार वाल्मिकी मेहतर या पदाकरता परभणी नाईक जिल्ह्यातील सध्या स्थितीत रिक्त असलेल्या जागा व भविष्यात रिक्त होणाऱ्या सोळा उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यातच अर्ज करायचा आहे मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे आणि तीस बारा दोन हजार एकोणीसच्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि प्रामुख्याने एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्या बाय हँड जर तुम्ही अर्ज करत आहे तर म्हणजे डायरेक्ट तुम्ही पत्त्यावरून स्वतःच्या हाताने देत आहे तर तो स्वीकारला जाणार नाही तुम्हाला फक्त पोस्टानेच द्यायचे आहे आणि ज्या लिफाफ्यामध्ये तुम्ही तो अर्ज टाकून पोस्टामध्ये पोस्टाद्वारे सेंड करणार आहे त्या लिफाफ्यावर तुम्हाला प्रामुख्याने सफाई ऑब्लिक वाल्मिकी मेहतर पदाकरिता अर्ज असे मराठीमध्ये मित्रांनो नमूद करावे लागणार आहे जर असे तुम्ही नमूद केले नसेल तर या पदासाठी तुमचा विचार केलेला जाणार नाही आणि प्रामुख्याने स्पीडपोस्टद्वारे मित्रांनो अर्ज करा जेणेकरून त्वरित लवकरात लवकर हा अर्ज संबंधित कार्यालयाच्या पत्त्यावर पोचायला हवा आता सर्वसाधारण सूचना बघणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला अर्हता काय हवी या पदासाठी अर्ज करण्याकरता तर सुदृढ शरीरष्टी आणि सफाई ऑब्लिक वाल्मिकी मेतर या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने समक्ष असणे आवश्यक आहे दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार सहा नंतर जन्मास आलेल्या मुलांमुळे उमेदवाराच्या हयात मुलांची एकूण संख्या प्रामुख्याने मित्रांनो दोनपेक्षा जास्त नसावी त्यानंतर वयोमर्यादा कमीत कमी अठरा आहे आणि जास्तीत जास्त अडतीस आहे सर्वसाधारण उमेदवारांसाठी आणि अनुसूचित जाती जमाती जास्त व इतर मागासवर्गीयांसाठी कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष आहे आणि शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिल केलेली आहे कामाचे स्वरूप काय असणार आहे निवड झालेल्या उमेदवारास परभणी जिल्हा न्यायिक विभागाअंतर्गत कोणत्याही न्यायालयात सफाई किंवा वाल्मिकी या पदावर नियुक्ती दिली जाईल नियुक्तीनंतर उमेदवारास न्यायालयाच्या इमारतीची परिसराची निवासी कार्यालयाची प्रसाधनगृहाची नेहमीच स्वच्छता व साफसफाई करणे आणि निगा राखणे ही कर्तव्ये पाडावी पार पाडावी लागेल वेतनश्रेणी या महिन्या या पदासाठी तुम्हाला महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन मिळेल सातव्या वेतन आयोगानुसार आणि जर तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा आहे तर हे बघा एच टी टी पी एस स्लॅश स्लॅश डिस्ट्रिक्ट ई कोर्ट्स डॉट जी ओ डॉट इन स्लॅश ग परभणी या अधिकृत संकेतस्थळामध्ये विविध नमुन्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज भरताना मित्रांनो प्रामुख्याने चांगल्या प्रकारे काळजीपूर्वक अर्ज भरा या पदासाठी मित्रांनो कोणतेही शुल्क आकारल्या जाणार नाही परीक्षा फीमध्ये सर्व प्रवर्गांना प्रामुख्याने सवलत देण्यात आलेली आहे आणि अर्ज भरत असताना सोबत मित्रांनो उमेदवाराने दोन सन्मान्य व्यक्तींनी दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावेत तसेच त्याच्याविरुद्ध कुठल्याही न्यायालयात कुठलाही फौजदारी खटला चालू किंवा प्रस्तावित नसल्याचे प्रमाणित करण्यात करावे असल्यास त्याचा तपशील द्यावा उमेदवाराने आपला अर्ज केवळ पोस्टाद्वारे नोंदणीकृत डाक पोंच पत्राद्वारे आर पी डी किंवा शीघ्र डाक सेवा म्हणजे स्पीड पोस्टद्वारे सफाई कामगार स्लॅश वाल्मिकी मेहतर पदाकरिता अर्ज असे लिफाफ्यावर लिहून प्रबंधक जिल्हा न्यायालय परभणी या पत्त्यावर तीस बारा दोन हजार एकोणीसच्या अगोदर सायंकाळी साडेपाचच्या अगोदर पोचतील अशा बेताने तुम्हाला प्रामुख्याने अर्ज स्वहस्ते स्वतःच्या हाताने लिहून प्रामुख्याने संबंधित पत्त्यावर द्यायचा आहे परंतु तुम्हाला प्रत्यक्ष स्वतः तिथे अर्ज जाऊन सबमिट करता येणार नाही पोस्टाद्वारेच तुम्हाला अर्ज मित्रांनो तिथे सबमिट करायचा आहे उमेदवाराने आपल्या अर्जासोबत त्याची अहर्ता दर्शवणाऱ्या कोणत्याही दस्तावेजाची प्रत जोडण्याची आवश्यकता नाही उमेदवारांना जाणीव करून दिली जाते की त्यांनी सादर केलेली माहिती व अर्हता खरी व बरोबर असल्याचे गृहित धरून त्यांना ते अल्पसूचित होण्यास पात्र ठरेल तर चाचणी आणि मुलाखतीस बोलावले जाऊ शकेल तर तुम्ही तुमची मित्रांनो चाचणी आणि मुलाखत सुद्धा आहे दिलेली माहिती ही खोटी सदोष असवा चुकीची आहे असे आढळून आल्यास उमेदवारास केवळ अनर्ह पब्लिक अपात्र ठरण्यात येईल असे नव्हे तर त्याच्यावर खटला सुद्धा दाखल करण्यात येईल व अशा उमेदवारास कोणत्याही परीक्षेत बसण्याची मनाई करण्यात येईल तर व्यवस्थित तुम्ही अर्ज भरून घ्या हा बघा हा मित्रांनो अर्ज आहे हा बघा हा अर्ज आहे जिल्हा व सत्र न्यायालय परभणी या पी डी एफच्या खाली आहे व्यवस्थित आपल्या हाताने सुवातच्या अक्षराने हा अर्ज भरा आणि संबंधित पत्त्यावर मित्रांनो पाठवून द्या हा बघा हा अर्ज आहे शैक्षणिक अहता वगैरे इत्यादी सर्व घोषणा द्यायची आहे तुम्हाला इथे हे बघा की कोणतीही चुकीची माहिती मी देत नाही आहे म्हणून हे बघा हे सर्व ए फोर साईज पेपरवर तुम्ही डाउनलोड करून विविध संबंधित पत्त्यावर तीस बारा दोन हजार एकोणीसच्या अगोदर मित्रांनो सेंड करून घ्या जर तुम्हाला ही पी डी एफ पाहिजे तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे डायरेक्ट पी डी एफ डाउनलोड करण्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी आम्ही शेअर केलेली आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच डिअर फ्रेंड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल ऑन यूट्यूब अँड डोंट फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ अवर व्हिडिओ अर्लियर